नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी जीके अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे एमपीएससी परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे 30 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न। तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनलेले आहे? बघा, चार ऑप्शन आहेत। इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनलेले आहे? तर बघा, इंडस, लक्षात ठेवा ऑप्शन बी, इंडस या शब्दापासून बनलेले आहे। तर बघा, इंडस हे एका नदीचे नाव असून या नदीला संस्कृत मध्ये सिंधू नदी असे म्हटले जाते। संस्कृत मध्ये काय म्हणतात? सिंधू नदी। पुढचा काय प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर बघा, हा सोपाच प्रश्न आहे। चार ऑप्शन आहेत, दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई। तर बघा, ऑप्शन सी, महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे। पुढच्या प्रश्नाआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससी परीक्षेची तयारी करताय तर लगेच अन अकॅडमी हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा। बघा, अन अकॅडमी या ॲपच्या साह्याने तुम्ही लाईव्ह शिकू शकता घरामध्ये बसून, तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे। बघा, अन अकॅडमी आयकॉन या ॲपच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर बघा, अन अकॅडमी आस्क अ डाऊट या फीचरद्वारे तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये, चालू क्लासमध्ये एज्युकेटरला प्रश्न विचारू शकता। किंवा जर तुम्हाला फोनवर बोलायचं असेल, तुम्ही 1:1 मेंटरशिप प्रोग्रामसुद्धा आहे अन अकॅडमी, हा जॉईन करू शकता। याच्याद्वारे तुम्ही डायरेक्टली एज्युकेटरवर फोनवर कनेक्ट व्हाल आणि फोनवर बोलू शकता। बघा, अन अकॅडमीवर दोन कॉम्बो सध्या ऑफर चालू आहेत। पहिला आहे महाराष्ट्र भरती एक्झाम अँड महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस, दुसरा आहे एमपीएससी महाराष्ट्र भरती एक्झाम अँड महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस। हे दोन कॉम्बो चालू आहेत। बॅच कोर्सेसबद्दल बोलायचं झालं तर बघा, कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री प्लस मॅन बॅच फॉर राज्य सेवा एक्झाम, 17 तारखेपासून ही बॅच सुरू झालेली आहे। ती तुम्ही जॉईन करू शकाल जर तुम्ही अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आलात तर। एमपीएससीचं हे वेळापत्रक आहे, तुम्हाला माहीत नसेल तर याचा स्नॅपशॉट तुमच्या मोबाईलमध्ये काढून घ्या। आणि बघा, एमपीएससीबद्दल राज्यसेवा म्हणा, पीएसआय, एसटीआय, एएसओ, डिपार्टमेंटल पीएसआय या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला अन अकॅडमीवर एकच सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे। तुम्हाला वेगवेगळं सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे। हा आपला कूपन कोड आहे SM22, हा वापरा, तुम्हाला आणखीन 10% डिस्काउंट भेटून जाईल। तर वळूया आता आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर बघा, भारतातील सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान। लक्षात ठेवा, राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे, ज्याचे क्षेत्रफळ आहे 342,239 चौरस किलोमीटर। चला चौथ्या प्रश्नाकडे आता वळूया, भारतात एकूण किती राज्य आहेत? बघा, बेसिक प्रश्न आहे पण कधी कधी आपल्याला माहीत नसते याचं उत्तर। तर बघा, भारतात एकूण 28 राज्य आहे, तर ऑप्शन सी, आणि 8 केंद्रशासित प्रदेश किंवा युनियन टेरिटरी असं म्हटलं जातं, युनियन टेरिटरी, ठीक आहे। चला पाचव्या प्रश्नाकडे आता वळूया, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, नेहमी विचारतात भारतातील सर्वात लांब नदी। तर बघा, ऑप्शन बी, गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे। या नदीची लांबी बघा 2525 किलोमीटर एवढी आहे, 2525 किलोमीटर, लिहून घ्या नसेल माहिती तर, भारतातील सर्वात लांब नदी। पुढचा प्रश्न विचारलाय, भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? लांब नदी बघितली आपण गंगा, आता रुंद नदी आहे ब्रह्मपुत्रा। लक्षात ठेवा, रुंद विचारलं तर ब्रह्मपुत्र नदी ही भारतातच नाही तर पूर्ण आशिया खंडातील सर्वात रुंद नदी आहे। या नदीची रुंदी पावसाळ्यात 38 किलोमीटर पर्यंत जाते, 38 किलोमीटर रुंदी, हा रुंदी, लांबी नाही, ही लांबी झाली आणि रुंदी म्हणजे हे, ह्या दोघांमधलं अंतर, ह्याला रुंदी म्हणतात, ही लांबी। तर लांबी बोललं तर गंगा नदी आणि रुंदी म्हटलं तर ब्रह्मपुत्र नदी, ही भारतातील सर्वात रुंद नदी आहे। पुढचा प्रश्न काय बघा, भारतात सर्वात जास्त जनसंख्या घनत्व असलेले राज्य कोणते आहे? जनसंख्या घनत्व, घनत्व हा शब्द आला आहे इथे, तर इथे बघा उत्तर प्रदेश उत्तर देऊ नका, इथे उत्तर येईल ऑप्शन ए, पश्चिम बंगाल, ठीक आहे। घनत्व विचारलं म्हणजे क्षेत्रफळ कमी आणि जास्त लोकसंख्या आहे इथे, 1029 पर चौरस किलोमीटर मागे एवढी लोकं राहतात, 1029 लोकं पर चौरस किलोमीटर मागे राहतात पश्चिम बंगालमध्ये। आणि सर्वात जास्त लोकसंख्या किंवा जनसंख्या असं विचारला तर उत्तर प्रदेश, पण घनत्व शब्द आला तर पश्चिम बंगाल। चला आठव्या प्रश्नाकडे आता वळूया, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? बघा बेसिक प्रश्न आहे ते, पण सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत। भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हटलं की श्रीमती प्रतिभा पाटील, ठीक आहे, 2007 ते 2012 या कालावधीमध्ये त्या बनलेल्या भारताच्या 12व्या राष्ट्रपती होत्या।
नववा प्रश्न काय बघा, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, बघा त्यांचा फोटो इथे बघू शकता तुम्ही। तर लोकसभेचे पहिले सभापती होते ऑप्शन सी जी व्ही मावळणकर, लक्षात ठेवा जी व्ही मावळणकर। दहावा प्रश्न काय दिलाय बघा, होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली? होम रूल चळवळ, तर बघा होम रूल चळवळ ही प्रथम आयर्लंड या देशामध्ये सुरू झाली होती, ऑप्शन ए इथे उत्तर ए। अकरावा प्रश्न काय बघा, सोपा प्रश्न आहे बघा, हा सोप्या प्रश्न आहेत, पटापट आपण प्रश्न घेऊया। या भारताचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? तर बघा राष्ट्रीय फुल म्हटलं की कमळ, लक्षात ठेवा ऑप्शन सी भारताचे राष्ट्रीय फुल कमळ। भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे? तर राष्ट्रीय झाड आहे वडाचे झाड, लक्षात ठेवा। राष्ट्रीय पक्षी म्हटलं तर मोर, राष्ट्रीय फुल म्हटलं तर कमळ, आणि राष्ट्रीय झाड म्हटलं तर वडाचे झाड, लक्षात ठेवा या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा। चला नेक्स्ट काय प्रश्न बघा, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चित्तरंजन दास की न्यायमूर्ती रानडे? स्वराज्य पक्षाचे संस्थापक आहेत ऑप्शन सी चित्तरंजन दास, ऑप्शन सी। बघा नेक्स्ट काय प्रश्न, भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? तर बघा भारत हे नाव ऑप्शन ए भरत चक्रवर्ती, लक्षात ठेवा भरत चक्रवर्ती या प्राचीन राजाशी संबंधित आहे। नेक्स्ट काय प्रश्न बघा, भारतातील सर्वात उंच मिनार कोणती आहे? उंच मिनार, तर बघा दिल्लीमध्ये स्थित असलेली उंच मिनार ही आहे कुतुब मिनार, भारतातील सर्वात उंच मिनार ज्याची उंची 73 मीटर एवढी आहे, ठीक आहे लक्षात ठेवा। पुढचा काय प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील, आय एम पी क्वेश्चन आहे। काय प्रश्न बघा, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? सर्वात लांब धरण बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, तर ते आहे हिराकूड धरण, ठीक आहे। हिराकूड धरण ओडिशामध्ये आहे महानदीवर, महानदीवर स्थित ओडिशा राज्यातील हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे। नेक्स्ट काय प्रश्न बघा, भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे असं विचारलंय, टनल, टनल म्हणतात बोगद्याला इंग्लिशमध्ये, तर कोण आहे सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर अटल रोड बोगदा, लक्षात ठेवा ऑप्शन सी अटल रोड बोगदा, हा एकूण याची लांबी आहे 9.02 किलोमीटर एवढी, ठीक आहे। आणि हा बोगदा मनाली या शहराला लाहोल स्पिटी या भागाशी जोडतो। पुढचा काय प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष बघा फोटोवरून तुम्ही कदाचित ओळखलंच असाल त्यांचं नाव, त्यांचं नाव आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष। पुढचा काय प्रश्न बघा, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे? पहिले महिला विद्यापीठ भारतातील होते ऑप्शन डी SNDT महिला विद्यापीठ, SNDT। SNDTचं फुल फॉर्म काय? तर SNDTचं फुल फॉर्म आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे सी वुमन्स, ठीक आहे। श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे सी वुमन्स विद्यापीठ किंवा स्कूल, ठीक आहे ऑप्शन डी, जी ज्याची स्थापना 2 जुलै 1916 रोजी झाली होती, मुंबई इथे आहे, हे मुंबईला आहे। चला प्रश्न क्रमांक 20 काय बघा, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कुठे स्थापित केले गेले? आता उत्तर दिलं मी मागच्याच प्रश्नामध्ये, भारतातील पहिले महिला विद्यापीठ हे मुंबई येथे स्थापित केले गेले। पुढचा काय प्रश्न बघा, पूर कालव्यांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे? बघा हे पूर कालवे इथे बघू शकता तुम्ही, तर सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे? तर ती पंजाब राज्यामध्ये पूर कालव्यांची सर्वात जास्त संख्या। पुढचा काय प्रश्न बघा, एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवणारी प्रथम महिला कोण आहे एशियन गेम्समध्ये? तर बघा त्यांचा फोटो आहे इथे, कमलजीत संधू असं नाव आहे त्यांचं, एशियन गेममध्ये सर्वात पहिलं सुवर्ण पदक मिळवणाऱ्या कमलजीत संधू यांनी 1970 बँकॉक आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या या पहिल्या महिला बनल्या होत्या। चला प्रश्न क्रमांक 23 काय बघा, हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, नीट लक्ष देऊन ऐका, माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती? माउंट एव्हरेस्टवर चढणारी, तर बघा त्यांचं नाव आहे बच्चेंद्री पाल, लक्षात ठेवा ऑप्शन बी बच्चेंद्री पाल। बघा इथे फोटोमध्ये तुम्ही बघू शकता त्यांना, बच्चेंद्री पाल या होत्या माउंट एव्हरेस्टवर चढणाऱ्या पहिल्या भारतीय, ठीक आहे। 1984 त्या चढल्या होत्या आणि 1984 त्यांना पद्मश्री भेटलं, नंतर बघा 86 त्यांना अर्जुन पुरस्कार, 94 त्यांना राष्ट्रीय साहसी पुरस्कार, तर बघा 2019 आता भारताचे जे रामनाथ कोविंद जे राष्ट्रपती आहेत त्यांच्या हस्ते पद्मभूषण देखील मिळालं होतं।
पुढचा काय प्रश्न बघा. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? हा बघा नोबेल पुरस्कार असा असतो, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही. तर सर्वात प्रथम 1913 ला कोणाला मिळालं होतं? तर ते होते ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर यांना सर्वात प्रथम नोबेल पुरस्कार मिळालं होतं. सर्वात प्रथम भारतीय, ठीक आहे, ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालं होतं. पुढचा काय प्रश्न बघा. भारतातील सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन बी, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, स्टॅच्यू ऑफ युनिटी 2018 मध्ये तयार झालेली आहे ही मूर्ती. एकोणीसची उंची 182 मीटर आहे, ठीक आहे. वल्लभभाई पटेल यांची ही मूर्ती आहे. चला प्रश्न क्रमांक आता 26 कडे वळूया. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे? प्रथम भारतीय अंतराळवीर, महत्वाचा प्रश्न आहे. कल्पना चावला उत्तर देऊ नका, त्यांच्या आधी राकेश शर्मा, ठीक आहे, हे अंतराळात गेले होते. म्हणून सर्वात प्रथम अंतराळवीर विचारलं तर राकेश शर्मा, ऑप्शन सी. बघा त्यांचा फोटो इथे दिलाय मी. प्रश्न क्रमांक 27 काय बघा. भारतात कोणत्या राज्यात वन क्षेत्र सर्वात कमी आहे? वन क्षेत्र सर्वात कमी आणि जास्त, ठीक आहे, जास्त विचारलं तर मध्य प्रदेश, जास्त, सर्वात जास्त आहे मध्य प्रदेशमध्ये वनक्षेत्र. आणि सर्वात कमी विचारलं तर ऑप्शन बी राजस्थानमध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आढळते. पुढचा काय प्रश्न बघा. भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे? महत्वाचा प्रश्न आहे देखील बघा. 1913 मध्ये बनला होता, कोणता चित्रपट होता सर्वात पहिला भारतात बनलेला भारतीय चित्रपट? त्याचं नाव आहे राजा हरिश्चंद्र, ऑप्शन सी. पुढचा काय प्रश्न बघा. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? पहिली महिला राज्यपाल म्हटलं की सरोजिनी नायडू, ठीक आहे. ऑप्शन ए सरोजिनी नायडू पहिली महिला राज्यपाल. 15 ऑगस्ट 1947 ते 2 मार्च 1949 पर्यंत उत्तर प्रदेश राज्याच्या या राज्यपाल होत्या. चला आजचा शेवटचा प्रश्न काय बघा. सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? प्रथम महिला न्यायाधीश, तर त्यांचं नाव आहे ऑप्शन बी एफ फातिमा बीवी, ठीक आहे. प्रथम महिला न्यायाधीश होत्या या, ठीक आहे, ज्या की 1989 मध्ये बनल्या होत्या प्रथम महिला न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामध्ये, ठीक आहे. त्यांचा फोटो इथे तुम्ही बघू शकता. काय नाव आहे यांचं? एफ फातिमा बीवी. ओके, तर बघा 30 अतिशय महत्वाचे प्रश्न बघितले. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून सांगा. तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असतील व्हिडिओमध्ये तर ते देखील मला कमेंट करून सांगा. तसंच बघा जाता जाता क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की लक्षद्वीप बेटे टिंब येथे आहेत, हिंदी महासागरात, अरबी समुद्रात, बंगालच्या उपसागरात की भूमध्य समुद्रात? तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. सोबत बघा MPSC जीके अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला MPSC संबंधी रेग्युलर अपडेट्स भेटत जातील. ही आपली वेबसाईट आहे MPSCGK.com. अजून व्हिजिट नसेल केले तर MPSC संबंधी सर्व प्रश्नांसाठी वेबसाईटला व्हिजिट नक्की करा. तसंच बघा अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया MPSC GK अकॅडमीच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.